नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आज आपण पाहणार आहोत सुधाही ही धावत धावत येते वृंदाकडे वृंदाला म्हणते अगं तू तरी थांबवणा सार्थक पोलिसांकडे चालला आहे आणि पोलिसांकडे कंप्लेंट केल्यानंतर माझ्या मुलीला कोण वाचवेल तुझ्या पाया पडते हवं तर मी पण तिला वाचव तिच्या मुलाकडे पाहून तरी तिचा विचार तरी कर असं म्हणत इमोशनल ब्लॅकमेल करू लागते सुधाला तेव्हा सुधा तिच्याकडे एकटक पाहते आणि म्हणते आनंदी काही तुझ्या मुलीमुळे मुळे गेलेली नाही ती तिच्या मनाने गेली आहे तू टेन्शन घेऊ नको पण ती खूप गयावाया करत असते माझ्या मुलीकडे बघ तिच्या नवऱ्याच्या कर्माची शिक्षा तिला देऊ नको मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर पण माझ्या मुलीला वाचव असं म्हणत मी इमोशन करू लागते तेव्हा सुधारते आणि म्हणते ती तुझ्यामुळे नाही गेलेली ती स्वतःहून निघून गेली आहे तेव्हा वृंदाला डाऊट येतो आणि ती म्हणते खरं सांग ती तुला भेटली होती जाण्याआधी तेव्हा ती म्हणते हो पण तू कुणाला सांगू नको हे गुपित आपल्या दोघींमध्येच राहिलं पाहिजे तू कुणाकुणालाही सांगायचं नाही असं म्हटल्यानंतर वृंदा लगेच आनंदी होते ती म्हणते इतकं मोठं गुपित मी कुणाला कसं सांगेल आजपर्यंत आपल्या दोघांची गुपितं कुणाला सांगितले आहे मी पण तू इतका मोठा डाव खेळशील असं मला वाटलं नव्हतं गं असं म्हणत तिच्याशी ती इतकी कौतुकाने बोलू लागते कसं केलं आहे तू हे सगळं कुणाला डाऊटही येऊ दिला नाही आणि आनंदी स्वतः होऊन घर सोडून गेली असंही सिद्ध करते असं इतकं कौतुक चालू असताना सुद्धा तिच्याकडे पाहत असते वृंदा म्हणते आता इथून पुढे आपल्या दोघींमधलं गोपित आपल्यातच राहील मी कुणालाही ना सांगणार नाही असं वचनही देते इकडे सार्थक पोलिसांसोबत आनंदीला शोधण्यासाठी धावपळ करू लागतो पोलीस म्हणतात आपल्याला तिथे जावं लागेल जिथे आनंदीला बांधून ठेवलं होतं मी इतका प्रयत्न केला त्या केदारला नाना प्रकारे टॉर्चरही केलं पण तो काही केला कबूल नाही होते कुठे ठेवला आहे आनंदीला त्याला इतकं जाचही केले तरी तू सांगायला तयार नाही तेव्हा सार्थक म्हणतो घरचा जावंय घरचं जावं म्हणत म्हणत त्याचे इतके गुन्हे माफ केले पोटात घातले त्याने आमच्या ऑफिसमध्येही फ्रॉड केला चोरी केली सगळं सगळं पोटात घेतलं का तर घरचा जावंय ना पण त्यांनी आता खूपच मोठा गुन्हा केला आहे त्याला माफ करायचं नाही पोलिसही म्हणतात आपण आता तुमच्या गोडाऊनमध्ये जाऊ जिथे आनंदीला त्यांनी बांधून ठेवलं होतं तिथे गेल्यानंतरच आपल्याला काहीतरी पुरावे मिळतील तेव्हा तो म्हणतो मला फक्त माझी आनंदी मिळाली पाहिजे आमच्या दोघांमध्ये कधी कुठलेही भांडणं झाले नाही आम्ही दोघं एकमेकाला कायम समजून घेऊ गे, घेता आलो आहोत आणि मला न सांगता आनंदी कधीच कुठे गेलेली नाही जर ती घरी आली असती तर मला भेटलीच असते ना इकडे पोलीस शलाखाची ही चौकशी करायला घरी जातात तिला विचारू लागतात तुम्ही कसं कसं तिला बांधून ठेवलं सांग तेव्हा ती सांगू लागते आम्ही दोघांनी तिला गोडांमध्ये नेऊन बांधून ठेवलं आणि त्याच्यानंतर ती कुठे गेली मला माहीत नाही मी खरं सांगत आहे आम्ही तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे जसंशे तसं घडलेलं आहे पण पोलीस म्हणतात जर तू जे स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यात काही चुकी भेटली तर तुला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला बोल ज बोलवू तेव्हा तुला तिकडे यावं लागेल आणि आम्हाला न सांगता तू कुठेही जायचं नाही तेव्हा शाला का पोलिसांसमोर समोर बोलते की मी खरं बोलत आहे मी खोटं नाही बोलते जे काही सांगितलं ते सगळं काही खरं आहे पोलीस तिला दमदाटी करत असतात तिच्याशी जोरात आवाजातही बोलत असतात आता आम्ही चाललो आहात पण कधीही तुला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं की लगेच तिथं हजर व्हायचं आणि तू जे सांगितलं आहे त्याच्यात जर आम्हाला काही चुकी दिसली तर तुझी काही खेर नाही तेव्हा शलाखा म्हणते मी जे काही सांगितलं ते खरं आहे मी खोटं बोलत नाही तुम्ही वाटल तेव्हा मला बोलवू शकतात मग पोलीस तिथून निघून जाता इकडे लीना तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन करते सरांकडे विनंती करते की माझ्या नवऱ्याला तुम्ही कामावर ठेवा ते तयार होतात तिला खूप आनंद होतो ती आईंना सांगते आपल्या ह्यांना सर कामावर ठेवायला तयार आहेत ते म्हणतात ठीक आहे त्यांना उद्या घेऊन येतो आत्ताच जाऊन मी माझ्या नवऱ्याला ही बातमी सांगते असं म्हणत ती रूममध्ये जाते आनंदीची खूप काळजी वाटते असं म्हणत तिच्या आई तिच्या वडिलांना सांगू लागते आपली मुलगी सुखरूप असेल ना न सांगता कधी कुठे गेली नाही आणि अजूनही तिचा तपास लागलेला नाही मला खूप काळजी वाटत आहे तेव्हा तिचे बाबाही म्हणतात मलाही वाटते पण आता काय करावं समजेना तितक्यात रूममधनं लीना धावत धावत बाहेर येते रूममध्ये हे नाही कुठे गेले कोणाच ठाऊक तितक्या शेजारच्या सावंत काकू येतात अहो तुमचा मुलगा बाहेर काय करतोय बघा चला पटकन इकडे पोलीस त्या ठिकाणी जिथे आनंदीला बांधून ठेवलं होतं पोलीस दोरीला नीट बघतात ही रस्सी कुठेही कापलेली नाही काचलेली नाही याचा अर्थ ती कोणीतरी व्यवस्थित सोडलेली आहे त्यांना कोणीतरी इथून व्यवस्थित सोडवलेला आहे इथे काही खानाखुणाही दिसत नाही की झटपट झाले असेल किंवा मारामारी झाली असेल सगळं काही इथे व्यवस्थित आहे सार्थक म्हणतो पण इथून मग ती गेली कुठे तिला सोडवलं असतं तर ती घरी आली असते ना मला न सांगता ती कधीच कुठे जात नाही तितक्यात पोलिसही म्हणतात आता मलाही विचारत करावं लागेल पोलिसांना फोन येतो पोलिसां लगेच सांगतात की सार्थकराव आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे सार्थक म टेन्शनमध्ये येतो कुठे जायचं आहे मला काही सांगा ना तो विचारत असतो पण पोलीस म्हणतात आपण पटकन जाऊन येऊया मग पोलिसांनी त्याला सांगित सांगायला सुरुवात केली की एक फोन आला आहे त्यांना एक डेड बॉडी मिळाली आहे तिचं वर्नर सेम टू सेम आनंदीसारखा आहे तो खूप धक्का बसतो त्याला पण पोलीस त्याला घेऊन जातं इकडे मनोज खूप रस्त्यावरती आरडाओरडा करत असतो मी खून केला नाही मला जेलमध्ये नेऊ नका मी कुणाकुणालाही मारलं नाही त्याची ती मानसिक अवस्था बिघडलेली पाहून सगळेजण आश्चर्यचकित होत असतात शेजारच्या सावंत काकू तर म्हणताय याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा नाही तर एखाद दिवशी आमच्यावरती धावून यायचा लीना त्यांच्यावर चिडते काय बोलत आहे समजते का त्याला समजूत घालत असतात मनोजला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच्या आई वडील आणि लीना सावंत काकू म्हणतात हे खूप डेंजरस आहे जर आमच्या कुणावर हल्ला केला तर आम्ही काही गप्प बसणार नाही मग लीना त्यांच्याशी भांडू लागते भांडता भांडता त्यांच्यात वाद सुरू होतो इकडे एक व्यक्ती मनोजची ही अवस्था पाहून व्हिडिओ शूट करू लागतो त्याला बाबा म्हणतात आमची इतकी इथं वाईट अवस्था आहे आणि तू व्हिडिओ शूट काय करताय जा इथून असं म्हणत त्याला तो बाहेर पळवून लावतो इकडे लीना त्याला घेऊन घरात जाते तेव्हा सावंतकाकू प्लीज तुमचं तोंड बंद ठेवा आमच्याविषयी असं काही अफवा पसरवू नका असं म्हणू लागते तेव्हा सावंत काकू म्हणतात ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं इकडे पोलीस त्याला शव घरात घेऊन येतात सार्थक ओळख बरं आनंदी कोणती आहे याच्यामध्ये तेव्हा आनंदीला ओळखायचं म्हटल्यानंतर त्याच्या हातपाय गळून गेलेले असतात तरी धाडस करून एक चेहरा पाहतो आणि मग म्हणतो ही माझी आनंदी नाही त्याला खूप मोठा धक्का बसतो तो काही गेल्या ऐके ना पोलिसांचं लगेच तो बाहेर पळून येतो बाहेर पळत पळत आल्यानंतर पोलीसही त्याच्या मागे येतात सार्थक तुला बरं वाटतंय ना काय झालं तू इतका अस्वस्थ का दिसतोय खरंच ती तुझी आनंदी नाही ना तेव्हा ना, तो म्हणतो नाही आनंदी ती नाही असं म्हटल्यानंतर पोलीस म्हणतो ठीक आहे आपण दुसरीकडे चौकशी करू आणि तूही प्रयत्न करत राहा आम्ही आमचे प्रयत्न करतोय असं म्हणत पोलीस त्या गाडीत बसून निघून जातात आणि मग सार्थक त्याचा दुःखामध्ये बुडलेला असतो पण असा आनंदीला शोधायचं म्हणून तो आता निघालेला आहे इकडे मनोजला घरी घेऊन आल्यानंतर त्याला पाणी पासतात बाबा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात पण मनोज इतका शॉकमध्ये आहे की कुणाचं काही ऐकत नाही तो म्हणतो बाबा मी आजपर्यंत कधी कुणाचं काही वाईट केलं नाही तरीही माझ्यावर ही वेळ का आली मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं जेलमध्ये राहावं लागलं मला सगळं काही ते आठवतंय बाबा त्याला समजवत आहे धीरधर थोडासा खंबीर हो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायला हवं तू हवं तर थोडासा वेळ घे एवढी आतिताईपणा करू नको असं म्हणत मनोजला समजूत घालत असतात पण मनोजला ते क्षण काही विसरायला होत नाही तो खूप शॉकमध्ये असतो तो, तो बाबांना म्हणतो मी किती प्रयत्न करतो पण विसरल्याच जात नाही आणि रागारागाने रूममध्ये निघून जातो मग सगळ्यांना काळजी वाटू लागते लीनाही रडत असते त्यांची अवस्था जर कधी सुधारलीच नाही आणि हीच परिस्थिती राहिली तर आपण पुढे आपलं आयुष्य कसं काढायचं मी माझ्या मुलीचं आणि माझं एवढं मोठं आयुष्य ते यांच्या जीवावर काढणार आहे जर त्यांची अशी परिस्थिती राहिली तर आम्ही दोघी कशी जगू काय करू मनात इतकी काळजी करू लागते तिला बाबा समजत असतात आपल्या सगळ्यांनाही धीर धरायला हवा त्याच्यासोबत आपल्यालाही गरज आहे थोडा वेळ दे वेळेशिवाय याच्यावरही विलाज नाही असंही तो समजवू लागतो पण लीना खूप रडत असते तिला तिच्या नवऱ्याची ही झालेली अवस्था पाहवतच नसते इकडे आनंदी एका गाडीला हात देते त्यांना ती विचारते मला बस पर्यंत सोडाल का मग ते गाडीवाले तयार होतात आणि पाठीमागे तिला बसायला सांगतात मग आनंदी त्या गाडीच्या भरलेल्या गोडाऊनच्या गाडीच्या पाठीमागे बसते मग ती बसल्यानंतर समोरून सार्थकची गाडी येत असते पण दोन्ही गाडी निघायला जागा नसते सार्थक गाडीतनं खाली उतरतो आणि मग इकडे तिकडे गाडीला सरकवण्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी तो सांगू लागतो आनंदी त्याच गाडीत बसलेली असते त्याला थोडासाही अंदाज नसतो तो स्वतःची गाडी कडेल लावतो आणि ती मालाने भरलेली गाडी काढून देण्यास मदत करतो जवळजवळ सार्थक आनंदीपर्यंत पोहोचूनही तिला भेटू शकला नाही घरी आल्यानंतर तो त्याच्या आईला म्हणतो जर मला आनंदी भेटलीच नाही तर मी हे घर सोडून कायमचा इथून निघून जाईल त्याच्या आईला खूप टेन्शन घेते आणि मग ती रडू लागते आता वृंदा सुधाचा ह्या गुपिताचा फायदा उचलणार आणि पुढे जे काही होणार त्यानुसार ती ब्लॅकमेलही करणार सुधाला पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद